Exercise 2.4, question number 2. Solve the quadratic equation by formula method. 3 marks साठी हे सम येणार. ओके, इक्वेशन सॉल्व करायचं म्हणजे त्याच्यातल्या व्हेरिएबलची व्हॅल्यू शोधायची. लुक ॲट द सम. सम नंबर 3 करतोय आपण. 3m² + 2m - 7 = 0. ह्याच्यामध्ये आपल्याला शोधायची आहे एम ची व्हॅल्यू. ठीक आहे, सगळ्यात पहिलं स्टँडर्ड फॉर्म बरोबर कम्पेअर करायचंय. तर हा ax² मॅच होतो, हा bx मॅच होतो आणि हा cला मॅच करतो. बरोबर, तर सगळ्यात पहिलं स्टँडर्ड फॉर्ममध्ये मॅच होतं आहे म्हणून आपल्याला व्हेरी फर्स्ट लिहायचं आहे कम्पॅरिंग विथ ax² + bx + c = 0. एच्या प्लेसमध्ये 3 दिसतोय, बीच्या प्लेसमध्ये आपल्याला मिडल कोइफिशियंट 2 दिसतोय, सेकंड कोइफिशियंट, आणि सीच्या प्लेसमध्ये -7. रिमेंबर, कोइफिशियंट जर मायनस साईन बरोबर आला तर तो मायनस साईन सकट आपल्याला एक्सप्रेस करायचा आहे. दुसरी स्टेप फॉर्म्युला वापरायच्या आधी, एम शोधायच्या आधी, आपल्याला शोधायची एक खूप कन्व्हिनियंट आणि इम्पॉर्टंट व्हॅल्यू b² - 4ac. ठीक आहे, आता ही व्हॅल्यू आपण शोधताना काय करायचं आहे, बीच्या प्लेसमध्ये 2 लिहायचं आहे, -4, एच्या प्लेसमध्ये 3 आणि सीच्या प्लेसमध्ये -7. तुम्ही हवं तर ह्याच्यापैकी कोणी पण मायनसमध्ये असेल तर ब्रॅकेटमध्ये लिहू शकता, सो दॅट यू गेट अ गुड प्रेझेंटेशन. चांगल्या प्रेझेंटेशनच्या दृष्टिकोनातून खूप छान पडेल तुम्हाला. ओके, 2चा स्क्वेअर आपल्याला 4 येतो. 4 3 12 12 7 84. बरोबर, ओके. आता मात्र तुम्ही साईन बघा, -×+. मल्टिप्लिकेशन करताना दोन गोष्टी वेगळ्या करायच्या आहेत, मल्टिप्लिकेशन वेगळं करा आणि साईन चेंज वेगळं करा. ओके, 4 + 84, सो दस वी गॉट b² - 4ac = 88. आता आपली तिसरी महत्त्वाची आणि शेवटची स्टेप व्हेरिएबलची व्हॅल्यू शोधायची आहे. फॉर्म्युला आपल्याला एमला शोधण्यासाठी वापरायचं आहे म्हणून m = लिहायचं आहे. फॉर्म्युला माझ्याबरोबर बोला, ओके, बायहाट झाला तर तुमचं खूप त्याच्यामध्ये फायदा आहे. -b + √b² - 4ac / 2a. ठीक आहे, सो m = पहिल्यांदा फॉर्म्युलाची मायनस साईन. मग आता आपण बी कडे बघूया. बी आपला पॉझिटिव्ह आहे त्यामुळे तो डायरेक्ट लिहिला विदाउट ब्रॅकेट तरी चालेल. +/- साईन टाकली, रूटच्या आतमध्ये b² - 4ac जे आपण ऑलरेडी सॉल्विंग केलं आहे ते यूज करायचं आहे अँड दॅट इज 88/2 × a च्या प्लेसमध्ये तुम्हाला 3 आहे इथे. आता तुम्हाला इथे कसं सॉल्विंग करायचं आहे नीट बघा. -2 + ±, आता नॅचरली 88 कुठल्याही नंबरचा परफेक्ट स्क्वेअर नाही, मग काय करायचं, 88चे फॅक्टर शोधा आणि त्या फॅक्टर्समध्ये तुम्हाला परफेक्ट स्क्वेअर मिळतोय का बघा. येस मुलांनो, 88 तुमचा 4ने डिवाइड होतो, 4 × 22. आता 22लाही तुम्ही पुढे डिवाईड करू शकता पण उपयोग नाही, कारण का 22चे पुढचे फॅक्टर्स 11 × 2 11 2 = 22. ह्याच्यामध्ये 11 पण परफेक्ट स्क्वेअर नाही आहे आणि 2 सुद्धा परफेक्ट स्क्वेअर नाही आहे, म्हणून 88चे फॅक्टर्समध्ये फक्त 4 × 22 ठेवायचं आहे. का ते तुम्हाला कळेल. अपॉन 2 3 = 6. आता पुढे काय, का मी 88चे फॅक्टर्समध्ये 4 × 22ची स्टाईल घेतली. ओके, याला आपण सिम्पलेस्ट फॉर्म ऑफ रूट्स म्हणतो. 88 हा खूप मोठा नंबर आहे, त्याला जितकं आपल्याला छोटा करता येईल तसं छोटं करायचं आहे आणि त्याच्यासाठी स्क्वेअर रूटच्या आतमध्ये तुम्हाला फॅक्टर्समध्ये परफेक्ट स्क्वेअर मिळाला पाहिजे. 4 कोणाचा स्क्वेअर आहे, 2. मग जर मी 4ला स्क्वेअर रूटच्या बाहेर जर घेतलं तर तो 4 नाही होणार, 2 होणार आणि तुमच्या रूटमध्ये तुमचा 22 तसाच राहणार. पुन्हा एकदा सांगते, 4 तुमचा बाहेर आला का, स्क्वेअर रूट ऑफ 4 2 असतो, पण 22 कुणाचाही स्क्वेअर रूट स्क्वेअर नाही आहे म्हणून तो तसाच आत राहिला. अपॉन 6
इतकंच जर तुम्ही आन्सर लिहिलं तर तुमचे तुमचा 1 mark कट होण्याचे चान्सेस आहेत. करायचं आहे काय आता मी तुम्हाला सांगते. नीट जर तुम्ही बघाल तर या टर्ममध्ये आणि या टर्ममध्ये दोघांमध्ये 2 common divisors आहे. म्हणजे जसं आपण कॉमन डिवायझरला बाहेर काढतो तसं इथे 2 या दोघांमधनं बाहेर काढायचं आहे. ओके, बाहेर ऑलरेडी तुमची 2 घेतला बाहेर. आतमध्ये जेव्हा तुम्ही ह्याच्यातनं 2 बाहेर काढाल म्हणजे 2 डिवाइड कराल तर -2/2 -1 येईल. आणि 2√22 2 डिवाइड होईल तर हा 2 बाहेर गेला म्हणजे आतमध्ये फक्त √22 राहिला /6. आता पुढे काय, वरती जो बाहेर काढलेला कॉमन डिवायझर 2 आणि खालचा डिनॉमिनेटर 6 डिवाइड होतोय का एकमेकांशी? होतोय. मग आपल्याला डिवाइड करायचं आहे 2 1s, 2 3s. आणि अशा तऱ्हेने मुलांनो एमचं आपल्याला आन्सर बाहेर 1 आहे त्याला आपण नाही लिहिलं तरी चालेल. आतला ब्रॅकेट ओपन करूया. काय आलं आन्सर? -1 ± √22/3. ओके, इम्पॉर्टंट सम आहे हा. ओके, आता आपल्याला ह्याचे 2 आन्सर्स वेगळे कसे करायचे आहेत बघा. बघू, m = -1 + √22 फक्त घ्यायचं आहे /3 और m = -1 - √22/3. बरोबर. आता हा √22 हा तुमचा रूटमधला नंबर आहे ज्याला आपण इरॅशनल नंबर म्हणतो आणि 1 हा तुमचा रॅशनल नंबर आहे. ॲज आय टोल्ड यू दोघांमध्ये आपण प्लस मायनस मल्टिप्लिकेशन डिव्हिजन काही करू शकत नाही, त्यामुळे बी हॅप्पी हे सम इथेच संपतं. ओके, इफ यू वॉन्ट तुम्ही आन्सर्स असं लिहू शकता. देअरफोर -1 + √22/3. ओके, अँड -1 - √22/3 आर द रूट्स ऑफ गिवन इक्वेशन. ओके, अशा तऱ्हेने प्रेझेंटेशनसाठी आन्सर तुम्ही असं लिहू शकता आणि छानपैकी त्याला हायलाईट करू शकता किंवा बॉक्स करू शकता. ओके मुलांनो,